ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. भिवंडी तालुक्यातील मानकोली येथील रुग्णालय उपकरणे साठवलेल्या गोदामातील 1.5 कोटींच्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात एका आरोपीला अटक करून छडा लावण्यात नारपोली पोलिसांना यश आले आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यातही एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून 25 लाखाचे टीव्ही जप्त केले आहे. मोहम्मद सलीम मोहम्मद इद्रिस चौधरी असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यातील रेहान खान असे चोरट्याचे नाव आहे. मानकोली वेहळ रोड येथील श्री मा बिल्डिंग या गोदामातील 2 गाळ्यांमध्ये महागडे सोनोग्राफी रोबोटिक रुग्णालय उपकरणे साठवले होते. त्या ठिकाणी 15 जानेवारीच्या मध्यरात्री घरफोडी होऊन 1,38,05,627 रुपयांच्या उपकरणाची चोरी करण्यात आली होती. या घटनेनंतर गुन्हा दाखल करत घटनास्थळांच्या काही अंतरावरील आजूबाजूस असलेले CCTV फुटेजमध्ये टेम्पो वाहन असल्याचे समजल्यावर पोलीस शिपाई सचिन देसले व जनार्दन बडगर यांनी या मार्गावरील 34 ठिकाणी लावलेल्या CCTV पाहणी करून टेम्पोचा क्रमांक MH04GR8446 असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून टेम्पो मालक मोहम्मद सलीम मोहम्मद इद्रिस चौधरी यास ताब्यात घेऊन त्याकडे कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्याने 3 साथीदारांच्या मदतीने चोरी करून सदरचा माल हा त्यांच्या टेम्पोमधून घेऊन गेला असल्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपी मोहम्मद सलीम चौधरी यास या घरफोडीच्या गुन्ह्यात अटक करून त्याच्याजवळून 1,25,61,968 रुपये किमतीची उपकरणे जप्त केली आहेत. तर दुसऱ्या चोरीचा गुन्हा भिवंडी तालुक्यात पूर्णा गावातील ओसवाल कंपाऊंडमध्ये असलेल्या राज ट्रेडर्सच्या गाळ्याचे शटर वाकवून त्या गोदामातून 75 लाखांचे विविध कंपनीचे TV घरफोडी करून चोरट्यांनी लंपास केले होते. या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली होती. या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्ह्यासाठी तपास पथक तयार केले. या तपास पथकाने बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून शहरातील कोंबडपाडा येथील रेहान खान यास अटक केली आहे आणि त्याच्याकडून 25,60,000 TV हस्तगत केले. एकंदरीतच दोन्ही मोठ्या घटनेत गोदामातून चोरीस गेलेल्या मुद्देमालाचा तपास नारपोली पोलिसांनी उघडकीस आणल्याने त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. याच्यामध्ये जवळजवळ 1,38,00,000 जे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट आहेत ते पूर्ण जे गोडाऊन आहे त्या ठिकाणाहून ते गोडाऊन मधून चोरीला गेलेले होते. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनचे सिनियर PI बल्लाळ, त्यानंतर डिटेक्शनचे API चेतन पाटील आणि त्यांच्या पथकातील सर्व जे कर्मचारी आहेत त्यामध्ये सातपुते महाले इथापे आहेत, समीर ठाकरे आहेत, राजेश पाटील, देसले, बंडगर, जाधव आणि मांजरे हे अशी पूर्ण तपास टीम तयार करण्यात आली होती. त्यानुसार त्या ठिकाणी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणचं तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे आम्हाला एक संशयित गाडी मिळाली आणि त्या गाडीचा पूर्ण ट्रेस करत गेल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी काही अजून गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही जो पूर्ण या गुन्ह्यामध्ये गेलेला जो काही मुद्देमाल आहे जवळजवळ 100% जो मुद्देमाल आहे तो पूर्णपणे आम्ही रिकव्हर केलेला आहे आणि त्यामध्ये एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये अजूनही आरोपी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने अजून पुढील तपास चालू आहे आणि हे एक सर्जिकल इन्स्ट्रुमेंटची एक चोरी होती ज्यामध्ये जवळजवळ 100% मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे. 10 दिवसापूर्वीच 6/1/2023 एक 75 लाखाचे जवळजवळ सोनी आणि सॅमसंग कंपनीचे TV हे चोरीला गेलेले होते. त्याही अनुषंगानं गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल होता. त्याही मध्ये आमची डिटेक्शनचे जे अधिकारी आहेत API चेतन पाटील आणि त्यांची पूर्ण टीम यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि त्यामधील जवळजवळ 25 लाखाची TV आपण रिकव्हर केलेले आहेत आणि त्यामध्ये सुद्धा एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अजून इतर त्यांचे साथीदार असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहे. आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, भिवंडी. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.